यूट्यूबचं व्हिडिओ आपण व्यवस्थित पद्धतीने कसं अपलोड करायला पाहिजे याविषयी माहिती, कारण आपला यूट्यूबचा व्हिडिओ जर आपण व्यवस्थित पद्धतीने अपलोड केला तरच आपला व्हिडिओ रँक करेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोक त्याला बघतील, आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तो व्हिडिओ पोहोचला तर त्याला व्ह्यूज जास्त येतील, त्याचा वॉच टाईम वाढेल, आणि तुम्ही तुमचा जो काही माइलस्टोन असेल तो सुद्धा अचीव करू शकतात, किंवा तुमचा जो काही वॉच टाईम आहे तो सुद्धा इझिली ग्रो करू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की आपला यूट्यूब चॅनेल जो आहे त्यावर व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि तो रँक कसा करायचा याविषयी पूर्ण माहिती. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर नॉर्मली आता तुम्ही ह्या क्रोम ब्राउझरमध्ये आलात, बरोबर, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब, आता यूट्यूब आपण सर्च करायचं. यूट्यूब सर्च केल्यानंतर तुम्हाला यूट्यूबचं नॉर्मली आपलं जे इंटरफेस आहे ते बघायला भेटेल. आणि यूट्यूबवर ज्यावेळेस तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही येणार, यूट्यूबवर आलात आणि यूट्यूबवर तुमचं जे काही या ठिकाणी तुमचं चॅनेल आहे ते सिलेक्टसुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही फिक्स करा की नाही तुमचं हे चॅनेल आहे, बरोबर. तुम्हाला ह्या कॉर्नरला या ठिकाणी तुमचं जे काही अपलोडचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आणि अपलोड व्हिडिओ म्हणून या ठिकाणी तुम्ही ऑप्शनवर क्लिक करून अपलोड व्हिडिओ यावर क्लिक करा. एकदा काय तुम्ही अपलोड व्हिडिओ या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट स्टेप तुमचा व्हिडिओ जो अपलोड करायचा आहे त्याचं इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. आता या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप, जर तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर तुम्ही तो उचलून डायरेक्ट या ठिकाणी ठेवू शकतात, पण जर तुमच्याकडे व्हिडिओ तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सिलेक्ट फाईल या पद्धतीने क्लिक करायचं. तर ह्या पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ कुठे म्हणजे कुठे ठेवलेला आहे तो तुम्ही शोधायचा. तर माझे ह्या ठिकाणी मी एडिटेड व्हिडिओ आहेत, थ्री वेज टू अर्न मनी ऑनलाईन. आता या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी मी एडिट केला आहे, ब्रँडिंग ऑन फेसबुक अशा पद्धतीचा जो व्हिडिओ बनवला आहे तो मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. आता सिलेक्ट केल्यानंतर तो मला डायरेक्टली या ठिकाणी बघायला भेटेल. ओके, या ठिकाणी आल्यानंतर आता त्या व्हिडिओला आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे लक्षात ठेवा. आता हे ऑलरेडी मी ऑटो जे काही ऑटो सिस्टम असतं त्यामध्ये मी जाऊन माझं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते ऑलरेडी लिहिलेलं आहे. आता ब्रँडिंग ऑन फेसबुक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं भाग काय की आपलं जे टायटल असतं ना ते आपण व्यवस्थित पद्धतीने लिहायचं, ब्रँडिंग ऑन फेसबुक. आता एखाद्याने सर्च केलं फेसबुकवर ब्रँडिंग कशी करायची इन मराठी, आता मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो ना मराठी मी अशा पद्धतीने सर्च केलं, बरोबर. कारण आता एखादा व्यक्ती काय करेल की फेसबुकवर ब्रँडिंग कशी करायची अशा पद्धतीने त्याने जर सर्च केलं तर त्याला या ठिकाणी डायरेक्टली तो माझ्या व्हिडिओवर येऊन जाईल. आता हेच तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचं आहे आणि तुमच्या डिस्क्रिप्शनवर सुद्धा ते एक पेज लिहून टाकायचं आहे, म्हणजे कारण जर तुम्ही या ठिकाणी तेच तुमचं जो हा कीवर्ड असतो ना कीवर्ड तो जर इथे या ठिकाणी आला तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने रँक करायला तुम्हाला मदत होते. कारण यूट्यूब काय करतं, तुमचं हे जे टायटल त्यानंतर हे डिस्क्रिप्शन या थ्रू तुमचं जे काही कॉन्टेंट असेल ते कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोकांना तो तुमचा व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी आपण नॉर्मली जे ऑलरेडी डिस्क्रिप्शन लिहिले तुम्हाला मी सेटिंगमध्ये दाखवलेलं की आपण जे आपलं म्हणजे कायमचं आपल्याला जे डिस्क्रिप्शन लिहायचं असतं ते डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी लिहून ठेवू शकतो. त्यानंतर या ठिकाणी येतं आपलं थंबनेल. आता थंबनेल खूप इम्पॉर्टंट आहे, ते थंबनेल कसं डिझाईन करायचं काय ते ऑलरेडी आपला व्हिडिओ यूट्यूबवर आलेला आहे तो नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की थंबनेलमध्ये काय असायला हवं किंवा कसं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजून जातील. आता या ठिकाणी अपलोड थंबनेल या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे काही आपली थंबनेलची फाईल असेल त्या थंबनेलच्या फाईलमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात. आता नॉर्मली मी काही ते थंबनेल बनवलेला नाही आहे त्यामुळे आपण जस्ट एक रँडम जो आपल्याला आहे आपल्याकडे तो सिलेक्ट करू. आता हे जी फाईल आहे ही मी कॅनवावरनं बनवलेली, कॅनवामध्ये फ्री तुम्ही कॅनवावर थंबनेल बनवू शकता. तर त्याचासुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे की कॅनवावर आपला थंबनेल कसा बनवायचा, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ह्यावर सिलेक्ट केलं की या ठिकाणी ओपन अशा पद्धतीने क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही क्लिक केला तर ह्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी तो आपला व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर पुढचा भाग काय,
की आपली आता प्लेलिस्ट कोणती आहे, आपल्याला प्लेलिस्ट सिलेक्ट करायची. ओके, आता प्लेलिस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपण जस्ट एक नॉर्मल या ठिकाणी स्ट्रीमवर क्लिक करणार आहोत आणि डन करूयात. ओके, आपण अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी ऑप्शन काय विचारलं आहे, दिस व्हिडिओ इज सेट फॉर नॉट फॉर किड्स. आता तुम्हाला विचारलं की हे हा जो व्हिडिओ बनवला आहे तुम्ही हा लहान मुलांसाठी आहे का नाही, तर जस्ट तुम्ही काय करायचं, जर तुमचं एज्युकेशनल मोठ्या लोकांसाठी असेल तर तो नो करायचा. आणि जर लहान मुलांसाठी असं स्पेसिफिक जसं कार्टून बनवतो आपण किंवा लहानपणांचं एज्युकेशन व्हिडिओ बनवतो तर त्यासाठी येस करायचा. आणि जर तुम्हाला फक्त मोठ्या लोकांसाठी दाखवायचं असेल तर तुम्ही नो हे करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर खालचं हे काही कोणती गोष्टी सिलेक्ट करायची गरज नाही. आता हे पण माझे ऑटोमॅटिक जे कीवर्ड्स आहेत ते आलेले आहेत आणि मी हे ऑटोमॅटिक कीवर्ड्स या ठिकाणी टाकतो आहे. आता तुम्हाला जर या ठिकाणी बघायचं असेल ना त्याचं कीवर्ड कुठे जाऊन कीवर्ड रिसर्च करायचं, आता हे माझ्याकडे एक टूल आहे जे आपलं ऑलरेडी तुम्हाला हेल्प करेल की तुमचे कीवर्ड कसे सर्च करायचे. वीड आय क्यू म्हणून हे टूल आहे, त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली डाउनलोड करू शकता. या ठिकाणी जायचं आणि जस्ट तुम्ही कीवर्ड इन्स्पेक्टरवर जर क्लिक केलं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येईल, तुम्हाला या ठिकाणी 5 कीवर्ड भेटतील. बिझनेस, आता आपण कोणतं ब्रँडिंग ऑन फेसबुक पद्धतीने आपल्याला नॉर्मली कीवर्ड आपण सर्च करणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कीवर्ड सर्च करतात ना तर या ठिकाणी ऑप्शन आहे ब्रँडिंग ऑन फेसबुक इन मराठी. ओके, या पद्धतीने क्लिक करायचं. आता मराठी हे सॉन्ग हे आपल्यासाठी आहेत का, बिलकुल नाही, मग आपलं फक्त हा एक कीवर्ड आपल्याला भेटला तो आपण सर्च केला आहे. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्या मराठी लोकांना दाखवायचं आहे, मग बिझनेस आयडियाज इन मराठी. आता आपले बरेचसे लोक मराठीमध्ये ह्या गोष्टी सर्च करतात, तर मग आपण याला सर्च करूयात. हां, या ठिकाणी बिझनेस आयडियाज इन मराठी, आता या ठिकाणी स्मॉल बिझनेस आयडिया इन मराठी, अशा पद्धतीने तुम्हाला कीवर्ड्स बघायला, न्यू बिझनेस आयडियाज इन मराठी, लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज इन मराठी, अशा पद्धतीचे लोक आपल्याला, आपलं मराठी चॅनल आहे त्यामुळे मराठी लोक आपल्याला या ठिकाणी बघतील. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे जे काही कीवर्ड्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि ह्या ठिकाणी तुमचे कीवर्ड्स हे रेडी झालेत. अजून एक तुम्हाला बेस्ट आयडिया देतो, कॉपी. आता हे आपलं टायटल कॉपी करायचं, तुम्ही नवीन याच्यावर जायचं आणि नवीन याच्यावर रॅपिड टॅग डॉट आय ओ जनरेटर अशा पद्धतीने हे तुमचं एक नवीन टूल आहे, याच्यावर तुम्ही फ्री कीवर्ड रिसर्च करू शकता. हे तुमचा जो काही टॉपिक असेल त्या टॉपिकचं नाव या ठिकाणी लिहायचं फक्त तुम्ही, आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही जे तुम्हाला कीवर्ड्स लागतील ते कीवर्ड्स तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी आपण आपलं अशा पद्धतीने डायरेक्ट सर्च केला तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी भरपूर कीवर्ड्स आलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, समजा आपल्याला तर मराठी मूवी हे नको आहे, मराठी सॉंग्स नको आहेत, मराठी गाणे नको आहे, मराठी सॉंग्स नको, मराठी मूवीज हे पण नको आहे, न्यू मराठी सॉंग्स नको आहे, मराठी सॉ गाणे हे नको आहेत आपल्याला, म्हणजे आता हे आपलं जरा ब्रँडिंग ऑन वगैरे त्यामुळेच ते मराठीमुळे ह्या पद्धतीने आले. ज्याच्यात तुम्हाला आता ह्या गोष्टी डिजिटल कोर्स, बिझनेस आयडिया, डिजिटल मार्केटिंग, मराठी या पद्धतीचे जे जे कीवर्ड्स तुमच्यासाठी परफेक्ट असतील तर तुम्ही या ठिकाणी मॅथ ABP माझा हे कीवर्ड्स पाहिजे या ठिकाणी कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर तुम्ही सरळ या ठिकाणी जाऊन ते तुम्ही पेस्ट करू शकता. ठिकाणी जायचं आणि पेस्ट करून द्यायचं. आता तुम्ही या ठिकाणी जर पेस्ट केलं या ठिकाणी आपले कीवर्ड जास्त होत आहे त्यामुळे आपल्याला थोडे कमी करायचे आहेत. ओके, तर ह्या पद्धतीने आपले पूर्ण कीवर्ड सेट झालेत. इथून पुढे आपल्याला कोणतीच प्रोसेस काय करायची गरज नाही. आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला नेक्स्टचं ऑप्शन आलेलं आहे, नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही ज्यावेळेस वरती बघतात ॲड एंड स्क्रीन, म्हणजे जे आपल्या शेवटी तुम्हाला स्क्रीन दिसते ज्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ बघतो त्यावेळेस आपल्याला नॉर्मली ह्या पद्धतीने अशी स्क्रीन दिसते. आता मी नॉर्मली काय करतो, या ठिकाणी एक व्हिडिओ आणि एक प्लेलिस्ट अशी ह्या पद्धतीने ॲड करतो. आता मला शेवटचा व्हिडिओ कोणता दाखवायचा, मी स्पेसिफिक व्हिडिओ सिलेक्ट करतो की नाही हा व्हिडिओ दिसायला पाहिजे. मग आता मी हे काय म्हणेल, यूट्यूब चॅनेल चालू करण्याची प्रोसेस, त्यानंतर मला कोणती पुढचं जे काही आपलं प्लेलिस्ट कोणती ॲड करायची, तर मी जस्ट आता हे करेल यूट्यूब चॅनेल फ्री ट्रेनिंग. ओके, या पद्धतीने थोडंसं लेट दाखवायचं आहे त्यांना, शेवटी लेट फक्त पहिल्यांदा कारण आपल्या लोकांना पण त्रास नको. हां, आणि हे सबस्क्रायबर जे आहे ना आपले साईन हे लवकर येईल, बरोबर. अशा पद्धतीने मी शेवटी ते दाखवायचा प्रयत्न करेल. त्यानंतर पुढे काय येतं, ॲड टू कार्ट. आता ज्यावेळेस लोक म्हणतात आय बटनवर आपला व्हिडिओ आहे, आय बटनवर आपला व्हिडिओ आहे,
तर मग तो आय बटनवरचा जो व्हिडिओ आहे ना तो कसा सेट करायचा त्यात आपण पाहूयात. समजा मी आता हा व्हिडिओ आपल्याला दाखवायचा आहे, तर हा व्हिडिओ कधी दाखवायचा आपल्याला, आपण एक घेऊयात की ह्या ठिकाणी, हां हां ह्या ठिकाणी टायमिंग काय, ओके, तर ह्या ठिकाणी 4 मिनिटाचा जो टायमिंग आहे 4 मिनिटाला आपण हा व्हिडिओ दाखवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी सांगणार की मी आय बटनवर आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. अजून तुम्हाला दुसरा व्हिडिओ ॲड करायचा आहे, प्लेलिस्ट किंवा चॅनल जे काय ॲड करता येईल तुम्हाला ते तुम्ही डायरेक्टली ॲड करू शकता. आता या ठिकाणी या पद्धतीने असं करून मला आता हा व्हिडिओ कधी दाखवायचा आहे, हा व्हिडिओ मला ओके ठिकाणी 8व्या 9व्या मिनिटाला आपल्याला दाखवायचा आहे, मग त्यासाठी सेव्ह करायचा. हे दोन व्हिडिओ असे तुम्ही 4-5 व्हिडिओ एडिट करू शकतात. आणि या ठिकाणी आपले हे दोन ऑप्शन झालेत. या ठिकाणी सब टायटल वगैरे असतात, पण ते ॲडव्हान्स आहे, ते एक तुम्ही वाटलं तर तुम्ही करू शकतात, नाही तर नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि या ठिकाणी नेक्स्ट करायचं. आता या ठिकाणी कॉपी रायटिंग, तुम्ही जर दुसऱ्यांचा व्हिडिओचे वापरत असणार तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली कॉपी राईट्स येऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्वतःचा व्हिडिओ जर तुम्ही टाकलात तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉपी राईट्स येणार नाही. त्यानंतर परत नेक्स्ट करायचं. आता नेक्स्टमध्ये या ठिकाणी ऑप्शन आहेत प्रायव्हेट. जर आपल्याला कोणाला व्हिडिओ दाखवायचा नाही पण आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी, आपण काय करतो, ऑनली यू कॅन यू अँड पीपल यू चूज, म्हणजे कोणाला दाखवायचं त्यांना स्पेशली प्रायव्हेटली तुम्ही व्हिडिओ सेंड करू शकता. त्यानंतर अनलिस्टेड. आता अनलिस्टेड केल्यानंतर ज्या लोकांना लिंक थ्रू तुम्ही लिंक सेंड करणार त्याच लोकांना फक्त हा व्हिडिओ त्या लिंकवर क्लिक करून बघता येईल. आणि पब्लिक, म्हणजे जर तुम्हाला लगेच लॉन्च करायचं तुम्ही या ठिकाणी पब्लिकवर क्लिक करू शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी येतं शेड्यूल. आता आपण नॉर्मली शेड्यूलचं ऑप्शन क्लिक करणार आहोत. आता शेड्यूल जर करायचा आहे म्हणजे हा व्हिडिओ कधी दिसायला पाहिजे, आता आज आहे 13 तारीख आणि उद्या आहे 14 तारीख, तर आपण 14 तारखेचा ऑप्शन सिलेक्ट केलं. आणि किती वाजता तुम्हाला लॉन्च करायचं आहे, तुम्ही म्हणेल की संध्याकाळी 8 वाजता, मग PM असतं 8 वाजता, 8 PM बरोबर. अशा पद्धतीने हे एवढं करायचं आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी शेड्यूलवर क्लिक करायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा ऑलरेडी शेड्यूल झालेला आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बरोबर, बस तुम्हाला एवढंच करायचं, तुमचा या ठिकाणी शेड्यूल झाला. जर तुम्हाला वाटलं की काहीतरी अजून एडिट करायचं राहिलं किंवा काहीतरी थंबनेल टाकायचं किंवा त्याचं नाव वगैरे चेंज करायचं, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही यूट्यूबवर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली ते दुसऱ्या या ठिकाणी बघायला भेटेल, म्हणजे फक्त तुम्हाला प्रायव्हेटली तो बघायला भेटेल. आणि तुम्ही या ठिकाणी बघून तो चेक करू शकतात की व्यवस्थित आवाज येतो आहे का, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालत आहेत का. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा चेक करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण नंतर प्रॉब्लेम नको. एकदा तुम्ही व्हिडिओ टाकलात त्याच्यावर समजा 50-100 व्ह्यूज येऊन गेलेत आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही अरे आपल्याला ते हे आवाज व्यवस्थित येत नाही, अडकतो आहे, हे चेंज करायचं आहे, ते चेंज करायचं, तर तुम्ही चेंज करू शकता. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जर आपला व्हिडिओ लॉन्च करायचा त्या अगोदर आपण तो व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघणंसुद्धा गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मली काय शिकलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटलं की आपलं जे काय व्हिडिओ आहे ते आपण कशा पद्धतीने अपलोड करायचं, त्यामध्ये आपण जे टायटल आहे ते व्यवस्थित पाहिजे, त्यानंतर डिस्क्रिप्शन ते व्यवस्थित पाहिजे, आणि कीवर्ड्स हे व्यवस्थित जर असले आणि आपलं थंबनेल असेल, थंबनेल पण क्लिकेबल असायला पाहिजे, म्हणजे लोकांना ते क्लिक करण्यासाठी उत्साह तयार व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की आपण ह्या जर गोष्टी व्यवस्थित फोकस केल्या ना तर आपल्याला समजेल की नाही आपला व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने रँक होऊ शकतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ कोणते बघायचे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की बघा, कारण ऑलरेडी मी डिजिटल स्किल्सविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकत राहतो, बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओ टाकत राहतो, ते तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा.